फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हो तर मी क्षमा मागतो तुमची. ज्यानं अपराध केला त्यानं क्षमा मागायला हवी. अण्णा, गुरुजींची क्षमा माग. ठीक आहे, माफ करा मला, मी क्षमा मागतो तुमची. सिंधू, काय करतीस तू? सिंधू, काय करतीस तू आणि माझ्यापासून काय लपवतीयस? नाही रे, काही नाही. काही नाही? अरे एक थांब, अरे पाटण, अरे काही नाही, पाटण दे इकडे. ही तर माझी जन्मपत्रिका आहे ना. तू काय करत होतीस याच्यात आणि काय बघत होतीस? अगं सांग ना. सांगते पण तू हळू बोल जरा. बरं ठीक आहे, सांग ना काय करत होतीस. या पत्रिकेत ना काहीतरी महत्वाचं आणि गंभीर आहे आणि ते आपण इथे नको बोलू, आपण आपल्या अभ्यासाच्या खोलीत बोलूया. चल. बरं, चल. गुरुजी, गुरुजी काय आता? काल रात्री आपलं ज्याविषयी बोलणं झालं ना त्याविषयी थोडस बोलायचं होतं. आता तुझ्या नवऱ्यानं माझा असा अपमान केल्यावर? गुरुजी, त्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा माफी मागते तुमची. पण ठीक आहे, त्याचं पाप त्याच्या पाशी. सांग काय बोलायचंय तुला. सिंधूच्या त्रिपाद दोषाबद्दलच बोलायचंय ना. मी देवव्रताच्या पत्रिकेत. तिथे नको, आपण इकडे जाऊन बोलूया. देवव्रताच्या पत्रिकेत मी ज्या नोंदी केल्या होत्या त्या आता तरी वाचल्यास की नाही? की तुला ही सगळी चेष्टाच वाटते? नाही हो गुरुजी, मी वाचलंय सगळं व्यवस्थित. अहो त्रिपाद दोषाला पोषक काळात जर आमच्या घरात कुणाचा मृत्यू झाला तर अजून 3 जणांचा मृत्यू होईल 2 वर्षात, असं लिहिलंय. हो हे खूप भयंकर आहे. हो महाभयंकर आहे. गुरुजी, तुम्ही हे सगळं स्पष्ट तेव्हाच का नाही सांगितलं मला? मी लगेच शांत करून घेतली असती हो. अरे वारे वा, चोर की चोर वर शिरजोर. अगं जेव्हा पत्रिका करून दिली तेव्हा सांगितलं होतं ना की नोंदी नीट बघून घे, सांगितलं होतं की नाही तुला? पण नाही, तू उतावीळ झाली होती सिंधूला सून करून घेण्यासाठी. वर हेही म्हणालीस की मामांजींना हे सगळं कळलं तर सिंधू आणि देवव्रताचं लग्न होणार नाही. मला वाटलं होतं की नोंदी बघून निदान शांती करण्यासाठी तरी सांगशील मला, पण नाही. तुझ्या त्या नवऱ्यानं मला देशोधडीला लावलं. तिथून परत आलो तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दामोदरचा जो खून झाला तो सुद्धा त्रिपाद दोषासाठी पोषक असलेल्या काळातच झालाय. देवा, म्हणजे आता पुढच्या 2 वर्षात आमच्या घरात आणखीन 3 मृत्यू अटळ आहे. काय बोलताय तुम्ही, भयंकर आहे. आता ही रडारवर तुझ्या नवऱ्यापाशी जाऊन कर, माझ्यापाशी नाही. मी माझी जबाबदारी मी पार पाडली होती, तुला सांगितलं होतं सगळं. पण तू हे सगळं तुझ्या घरच्यांना न सांगता तुझ्या त्या धर्मपुरीच्या नवऱ्याला जाऊन सांगितलं ना. बघा, वाटलंच होत मला आणि त्याने हे सगळं थोतांड असल्याचं सांगून तुला उडवून लावलं असणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच पत्रिकेची एक नक्कल सुद्धा आहे माझ्याकडे. त्या मार्तंड रावांनी बोलवलं तर बिनदिक्कत तुझं नाव सांगणार आहे. गुरुजी, आवाज निघून जाऊ नका. यावर काहीतरी मार्ग काढता येईल ना? शांत, आता नाही का करता येणार? विचार करतो पण त्यासाठी खर्च तो काही तुला जमणार नाही आणि तुझ्या नवऱ्याला पटणार नाही. आणि तू हे सगळं जाऊन आता नवऱ्याला सांगशील. परमेश्वरच तुझं भलं करो. गुरुजी,
काय मग रघुनाथराव, एकदम बरं वाटतंय ना? आता चांगलीच तरतरी आलेली दिसतेय चेहऱ्यावर. रघुला पूर्ण बरं व्हायला अजून 8 दिवस लागतील असं म्हणणं आहे ना तुझं? हो का रे? नाही मग अवघड आहे, कारण त्याला तुझ्या औषधांमुळे नाही तर त्या लेल्यानी केलेल्या विधींमुळे बरं वाटतंय असं गोदूताईचं म्हणणं आहे. काय? अरे पण आता तर व्यवस्थित बोलत होती माझ्याशी ती. अगं तिचं मत केव्हा काय बदलेल काही सांगता येत आहे का? त्या लेल्याला पिटाळून लावलं, त्यावरून बाहेर येऊन त्यांनी नुसतं थैमान घातलं. आप्पांनी सगळ्यांसमक्ष माफी मागायला लावली मला त्याची. आप्पांनी? अरे काय सांगतोय अण्णा. आणि वर जाता जाता त्या लेल्यानी गोदूताईच्या डोक्यात हेही भरवून दिलंय की तू रघुला स्पर्श केलास ना त्यामुळे त्याचा आजार परत उलटू शकतो, आणि तो तसा उलटू नये म्हणून कुठले तरी डोमलाचे विधी करणार आहे तो आता. म्हणून तुला विचारलं की रघुला पूर्ण बरं व्हायला नेमके किती दिवस लागणार आहेत, म्हणजे त्या दिवसात गोदूताई तुला त्याच्याजवळ फिरकू सुद्धा देणार नाही. मग औषधोपचार कसे करणार तू त्याच्यावर? कारण तिच्या उपचारांची काहीही गरज नाहीये. रघु आता बरा झालाय, पण तो हिच्या उपचारांमुळे नाही तर लेले गुरुजींनी केलेल्या विधींमुळे, हे कळून चुकलंय हो मला. काल रात्री माझ्या रघुची अवस्था नाजूक झाली होती, पण तेव्हा लेले गुरुजी माझ्या भक्तीची परीक्षा बघत होते हो. मलाच मिलीला कळलं नाही आणि मी तुला बोलावून घेतलं. खरा धोका तर तुझ्यापासूनच आहे हे लक्षातच आलं नाही माझ्या. काय बोलतेस काय अगं ताई तू? नाहीतर काय, कोणत्या कोणत्या वस्त्यांमध्ये जातेस, कसले कसले रोग घरात घेऊन येतेस कोणास ठाऊ? ताई आरोग्याची काळजी कळते मला, अगं नर्स आहे मी, मलाच काय सांगतेस तू? पुरे पुरे, तुम्ही दोघं जात का नाही इथून? माझ्या रघुचं काय करायचं ना ते लेले गुरुजी बघून घेतील, त्यांना आहे काळजी हो, मला तुमची गरज नाहीये, जा. अवघड आहे बाई तुझं, अण्णा उगाच बोलावलंस रे मला परत घरी. हिंदू थांब, हिंदू. गोदूताई अगं तू काय, तुला वेगळं सांगायला हवंय का आता? निघ. दामोदरचा जो खून झाला तो सुद्धा त्रिपाद दोषासाठी पोषक असलेल्या काळातच झालाय. पुढच्या 2 वर्षात आमच्या घरात आणखीन 3 मृत्यू अटळ आहे. डोकं फिरलंय असं म्हणण्याच्याही पलीकडे गेली आता गोदूताई. अरे ती इंदू इतका प्रवास करून रघुसाठी इथे आली, त्याच्यावर औषधोपचार केले, त्याला बरं केलं, तर ही तिलाच घालवून द्यायला निघाली. काय तर म्हणे ते लेले गुरुजी हिच्या भक्तीची परीक्षा बघत होते. लेले गुरुजी तोच खरा झारीतला शुक्राचार्य, त्यालाच कायमचं मुरगाळून टाकतो बघ मी आता. अहो कुठे निघालाय तुम्ही? आता तो लेले कसलेही कुठलेही आणि कुणाच्याच घरी जाऊन विधी करण्याच्या योग्यतेचा राहणार नाही अशीच व्यवस्था करतो बघ मी. अहो थांबा, तुम्ही कुठेही जायचं नाहीये, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. सरस्वती तू बाजूला हो, मला जाऊ दे. मी बाजूला सरकणार नाही, आणि तुम्ही जर माझं ऐकणार नसाल ना तर मग तुम्ही माझं मेलेलं तोंड बघाल. सरस्वती काय बोलतेस तू? हे बरोबर तेच बोलतीये मी. आणि या पुढे लेले गुरुजींविषयी असं वाईट साईट बोललेलं मला चालणार नाही. त्यांचं न ऐकल्यामुळेच ही वेळ आली आपल्यावर. काय त्या पत्रिकेत दाखव ना मला, दाखव ना. असं का करतोय एकटा खादाड? तब्येत उत्तम. काय लिहिले? गपना कुठला बस अशी चिडक्या बिब्यासारखी, मला नाही काही फरक पडत. ज्या मुलीशी देवव्रताचा विवाह होणार आहे त्या मुलीच्या पत्रिकेत त्रिपाद दोष असून त्या दोषाची शांती केली नाही, आणि त्या दोषासाठी पूरक असलेल्या काळात जर तिच्या सासरी कोणाचा मृत्यू झाला तर पुढील 2 वर्षात आणखी 3 मृत्यू सासरी होतील.
देवव्रत, मी सर्वत्र सुद्धा माझ्यापासून ती पत्रिका लपवत होती, म्हणून तर मी पत्रिका चोरली, मी तू सुद्धा लपवतोयस। उद्वत्ते लहान लहान गोष्टींवरून खूप चिडतात माझ्यावर, आणि तुम्ही म्हणता की मी खूप चांगली मुलगी आहे, याचा अर्थ मी अजिबात चांगली मुलगी नाहीये, मी खूप वाईट मुलगी आहे। अगं असं काही नाहीये, तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस, तुझ्यामुळे काहीच वाईट घडत नाही। तर पत्रिका बघायची आहे ना, बघ हे बघ, सगळं तेच आहे, माझा स्वभाव खादाड आहे, अभ्यासात चांगली प्रगती होईल, सगळं तेच आहे। सर्वत्र असं का म्हणत होती ही पत्रिका गोदवत्त्यांना दिसली पाहिजे? गोदवत्ते उगाच चिडते ना, तू पहिली आलीस तर तिला राग आला, तर समजा माझं सगळं चांगलं आहे बघून तिला राग आला तर, म्हणून फक्त आधीचीच पानं वाचली, शेवटचं पान वाचलंच नाही ते दाखव ना। काही नाही, त्यात पण ते असंच सगळं आहे। सिंधू तू एक काम करतेस का, माझ्यासाठी खायला आण ना काहीतरी, मला खूप भूक लागली, तोपर्यंत मी पत्रिका ठेवून येतो। हा खादाड खाऊ कुठला, तुझ्या पत्रिकेत जे लिहिले तेच घडते। आलेच मी। हो ग, पण तुझ्या बद्दल जे काही लिहिलंय ना ते अजिबात घडायला नको। हे त्रिपाद दोष वगैरे काय सगळं, असं काहीच नाही होणार, माझ्या सिंधूमुळे कोणाचं काहीच वाईट होऊ शकत नाही। पण हे घरात कुणाला गोदवत केलं तर अजिबातच कळायला नको, मी हे गुपित कधीच कुणालाच सांगणार नाही। त्या पत्रिकेत लिहिलेल्या गोष्टींवर मूर्खासारखा विश्वास ठेवू नकोस, अगं ते सगळं खोटं असतं ग। त्या गोदूताईला समजावता समजावताच नाकी नऊ आलेत, आणि आता तू सुद्धा। अगं या सगळ्या गोष्टींमुळेच आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा। पुरे करा तुमचं ते समाज सुधार की भाषण, पुरे करा, इथे डोकं फुटायची वेळ आलीये। हे नसत होऊन बसलंय आणि तुम्ही, त्या समाज सुधारकी विचारांमुळेच हे सगळं घडतंय। सरस्वती अगं शुद्धीवर आहेस ना तू? आतापर्यंत नव्हते, पण आता यायला लागले शुद्धीवर। स्वप्नांच्या दुनियेत जगत होते मी, मला वाटत होतं सगळं आपोआप चांगलं होणार आहे, पण आता कळून चुकलंय मला आपोआप काहीही चांगलं होणार नाहीये। आणि ज्या लेले गुरुजींच्या नावाने तुम्ही आता खडे फोडताय ना, त्यांनी सिंधू देवव्रताच्या लग्नाआधीच सिंधूच्या पत्रिकेतल्या दोषांविषयी सांगितलं होतं, तेव्हाच आपण त्याची शांत करून घेतली। अगं कसली डोमलाची शांत, तो लेल्या म्हणजे आईत्या बिळावरचा नागोबा आहे, त्याला फक्त पैसे उकळायचेत आपल्याकडून आणि पत्रिका वगैरे। काय या पत्रिकेमुळेच होत आहे ना सगळं, एकदा ही पत्रिका सगळ्यांना दाखवून टाकतो म्हणजे सगळे गैरसमज। मी पाया पडते तुमच्या, असं काही करू नका। तुमचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसेल हो, पण घरातल्या इतरांचा आहे, आणि या घरात तीन मृत्यू किती भीषण समजताय का तुम्हाला? आपण अजूनही शांत करून घेऊया तो। हे बघ घरात कुठलीही शांत किंवा होम काहीही होणार नाही, मात्र तू जर त्रिपाद दोषाची शांत वगैरे जर काही केलीस तर तू मला जिवंत पाहणार नाहीस। अहो काय बोलताय तुम्ही? त्या भंपकलेल्याच्या वाकड्यात शिरायचं नाही अशी तू अट घातली असणार मला, मग त्रिपाद दोषाची शांत वगैरे असलं काहीही करायचं नाही ही माझी अट आहे असं समज। झाले का दिवे लावून? मी घरात दिवे लावलेत, तुम्ही गावभर। अगाऊपणा करू नकोस। मी अशा अवेळी काय करता इथे, काय काम आहे? आमचे हे आता येतच असतील ना रानड्यांच्या पेढीवरून। मी सुद्धा त्यांच्याच कडून रणांगण गाजवूनच येतोय, तुला कितीतरी महत्वाच्या बातम्या सांगायच्या होत्या। गोदावरीचा रघु बरा झाला आणि गोदावरी पूर्णपणे माला शरण आली, हातासरशीच्या अण्णाचं नाक ठेचून आलं,
फारच माज होता त्याला. हे सगळं तुम्ही मला कशासाठी सांगताय? थांब, आणखीन एक महत्वाची बातमी तू ऐकलीच नाही. सरस्वतीला त्रिपाद दोषाबद्दल पुन्हा आठवण करून दिलीये. आणि आता तिने गावभर बोंबाबोंब केली तर? सरस्वती गावभर बोंबाबोंब करणारी वाटली का तुला? सरस्वती घाबरली. आता या सगळ्या प्रकरणाची तिला अर्धवट माहिती देऊन नंतर हे सगळं प्रकरण तिच्याच गळ्यात अडकवणार आहे. आणि ही मूळ कल्पना तुझ्याच आईच्या डोक्यात आली होती. सुरंग पेरून आलोय, आता फोट व्हायची पाट बघायची. फोट कसला? म्हणजे त्रिपाद दोषानुसार होणारा पहिला मृत्यू? वा 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 वा, अगदी बरोबर ओळखलास. फार हुशार आहे ग तू. मग माझी लुबाडलेली माझी दक्षिणा मला लवकर परत कर, नाहीतर रानड्यांचं जे होणार आहे ना ते होईल. तुझ काय होईल त्याचा विचार कर. सिंधूच्या फुटक्या नशिबामुळे कुणी गेलं, त्याची शहानिशा झाली तर हा विघ्न संतोषी माणूस सगळ्यात आधी माझ्या गळ्याला फास लावेल. काय करू? आईला लवकरात लवकर बोलावून घेतलंच पाहिजे. पटकीची साथ ओसरून आता आठवडा होऊन गेला. आता हेच कारण किती दिवस सांगायचं आपण गिरायकांना? आणि लक्षात ठेव, या कारणामुळे दर्जावर परिणाम झालेला मला चालणार नाही, कळतंय? गंगाधर पंत, हे दागिने घ्या, कारखान्यात जा आणि कारागिरांना सांगा हे दागिने मोडा आणि पुन्हा घडवा म्हणावं. पप्पा साहेब, एक सांगायचं होतं, तुम्ही तत्वांचे पक्के आहात, खूप शिकायला मिळतं तुमच्याकडून. गंगाधर पंत, अरे माणूस काय किंवा दागिना काय, आपण घडवावा तसाच घडतो. वा 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 वा, जैसी ऐकली होती कीर्ती तैसी दिसली प्रत्यक्षात मूर्ती. बाबा, मी मन मोकळेपणाने म्हणालो नव्हतो की लाख मोलाचा दागिना आणि लाख मोलाची माणसं शोधण्यासाठी आपण रानडांकडे आलोय. नमस्कार. नमस्कार. पण माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. अहो, हे काय मार्दंड राव, एवढ्या मोठ्या मनाने मी तुमची प्रशंसा केली आणि तुम्ही एक जवाहीर असून या हिऱ्याची पारख नाही करू शकलात? छे, कठीण. आपण दागिने घेण्यासाठी आलाय का? या ना, बसा ना. या या या. अरे विठ्ठल, बसतोस काय? आपण इथे आलोत कशासाठी? आणि तुझं आपलं? अरे हो हो, ते घाऊनच गेलं की. अहो, आम्ही इथे दागिने घडवण्यासाठी नाही तर नाती घडवण्यासाठी आलोय. विठ्ठल, अरे तेजा गमती पुरे. मार्तंडराव, आम्ही बाबा. अहो, मी सांगतो ना. तर मार्तंडराव, हे माझे वडील बाळासाहेब कानिटकर. नमस्कार. नमस्कार. आणि मी यांचा मुलगा विठ्ठलराव कानिटकर. आता मी यांचा मुलगा म्हटल्यानंतर हे माझे वडील आहेत हे ओघा ओघाने आलंच, तरी सुद्धा मी मन मोकळेपणाने सांगून टाकलं. खूप गमतीशीर स्वभाव आहे तुमचा. पण माफ करा, तुमचं इथे येण्याचं प्रयोजन अजूनही मला कळलेलं नाही. सांगतो, अगदी मन मोकळेपणाने सांगतो, आम्ही मूळचे नाशकाचे आणि तुमचे जावई दामोदर पंत यांचे आम्ही स्नेही आहोत. अहो, त्यांच्या मुलीला माझ्या मुलासाठी मागणी घालण्यासाठी इथे आलो आहोत. लेले गुरुजी, खरंच खूप मोठे महान योगी आहात हो तुम्ही. मला हे पुण्याचं काम दिलं, माझ्या रघुला बरं केलं, त्यांच्या अभ्यासाचं सुद्धा सगळं नीटच करायला आता तुम्ही. आता माझ्या रत्नाला एकदा चांगलं स्थळ मिळालं ना की मिळवलं. तथास्तु. तथास्तु. अगं, देवानी प्रार्थना ऐकली तुझी,
आपल्या रत्नासाठी स्थळ आलंय आणि तेही स्वतःहून. उगाच थट्टा करू नकोस हा तू. अगं थट्टा नाही करत आहे, खरं सांगतोय मी. दामोदर पंतांचे एक स्नेही आहेत नाशकातले, विठ्ठलराव कानिटकर, त्यांचा थोरला मुलगा आहे लग्नाचा. अगं ते आज स्वतःहून आले होते पेढीवर रत्नाला मागणी घालण्यासाठी. सांगतोस काय दादा, पण काय रे स्थळ कसं आहे? उत्तम. मोठा वाडा, नोकर चाकर, जमीन जुमला, अगदी सगळं चांगलंय त्यांचं. आणि माणसं सुद्धा अगदी सोन्यासारखी आहेत. बरं बरं, आपले आप्पा येतात त्यांना घेऊन मुलीला बघण्यासाठी. हा सांगतोस काय, ही सगळी सगळी लेले गुरुजींची कृपा आहे बघ. अरे पण दादा, म्हणजे रत्ना शाळेत गेली आहे, आता मंडळी बघायला येणार म्हटल्यानंतर तिला लुगडं नेसवायला नको का? आणि ती गंगाधर पंतांना मी पाठवलंय तिच्या शाळेमध्ये, ते घेऊन येतील तिला. मग तू तिला तयार कर ना, मी बाहेर बसतो. रत्नाची तयारी झाली की तू कळव. लेली गुरुजी, तुम्ही केलेल्या विधींमुळे सगळं सुरळीत घडते हो. तुमचा कृपाशीर्वाद असाच राहू दे. बालविवाह आम्हालाही अमान्यच आहे, पण आमचा नाईलाज आहे. आमच्या धर्मपत्नीची प्रकृती नाजूक आहे, कदाचित थोड्या दिवसांची सोबती येते. विठ्ठलराव, असं अशुभ का बोलताय? अहो अशुभ असलं तरी ते मान्य करावंच लागेल. आणि ती जोपर्यंत आमच्या सोबत आहे तिची अशी इच्छा आहे की आमच्या मुलाचं म्हणजे नारायणाचा विवाह व्हावा, सुन्मुख बघावं अशी तिची इच्छा आहे. खरं आहे विठ्ठलराव, पण आमचे जावई बापू ज्या पद्धतीने गेले आणि त्यानंतर ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या. हो मार्तंडराव, जन्म मृत्यू हे त्रिकालाबाधित सत्य सत्य आहे. अहो हे सगळं विसरून हसा. अहो मन मोकळेपणाने हसा. नाशकातल्या बऱ्याच स्थळांचे प्रस्ताव आले होते आमच्या नातवासाठी, पण हा म्हणाला की दामोदर पंतांच्या मुलीलाच अगोदर बघूया. कुठे आहे ती मुलगी? येईलच एवढ्या. येईलच काय म्हणताय, हीच ना मुलगी? अहो बर, मला सांग तुला पाढे किती येतात? 30 पर्यंत येतात. पण अहो बी, पळसाला पानं किती? 3. अहो पण जर संकष्टी चतुर्थी मंगळवार ऐवजी शनिवारी आली तर उपासाला काय करशील तू? लोण्याचे वडे करून तुपात ठेवून काढायचे आणि खायचे. तुम्ही कोण? अगं आम्ही तुलाच पाहायला आलोय.